नमस्कार, अनन्या अकॅडमीच्या रुचकर चविष्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बरोबर हॉटेलसारखी चिकनची भाजी आपण बनवणार आहोत, गावरान चिकनची भाजी. त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, कांदा, भाजलेला कांदा, खोबरं आणि धने हे आपण भाजून घेतलेले आहेत. आणि मसाल्यासाठी आपण कोथिंबीर, लसूण आणि टोमॅटो हे घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की चिकनमध्ये जास्त उष्णता असते, ते उष्णता आपण कमी करण्यासाठी आपण दही घेतलेलं आहे एक वाटी. त्याच्या त्याचबरोबर फोडणीसाठी आपण हळद, चवीपुरतं मीठ, तिखट आपण घेतलेलं आहे. आता आपण या चिकनला हळद, दही आणि चवीपुरतं मीठ लावून घेणार आहोत आणि हे 1 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता आपण हा भाजून घेतलेला मसाला, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती लावून घेणार आहोत. आता आपण कुकर गरम करून त्याच्यामध्ये 1 माप तेल टाकणार आहोत. आपल्याला हवं तर आपण 2 माप तेल सुद्धा टाकू शकतो. नंतर हे आपण चिकन 1 तास फ्रीज मध्ये ठेवून घेतलं आहे, त्याची कोड नाही आली का. आपण हलवून घेऊया. कुकर गरम कर. Thank you.
चला तर मग आपलं हे गावरान चिकन बनून तयार आहे.